ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये काँग्रेसला एक मोठा धक्का बसलाय. विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय, शिवसेनेत प्रवेशही केलाय. मात्र त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याचं स्पष्ट झालंय. भाऊसाहेब कांबळे यांच्या विरोधात श्रीरामपुरात बॅनरबाजी करण्यात आली. सत्तेसाठी ससाणे साहेब विखे साहेब थोरात यांना फसवणाऱ्या गद्दार आणि बिनकामाशिवाय आमदाराला पाडायचं असा मजकूर असलेले बॅनर शहरभर झळकले आहेत. खर तर विखे पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले भाऊसाहेब कांबळे यांना विखे पाटील यांनी यावेळी लोकसभेची काँग्रेसची उमेदवारीही दिली होती. मात्र सुजय विखे यांच्या जागा वाटपाच्या आणि भाजप प्रवेशाच्या घडामोडींमुळे विखे पाटील यांनी कांबळे यांना थांबण्याचा सल्ला दिलेला असताना त्यांनी विखेंचे विरोधक असलेल्या बाळासाहेब थोरात यांचा हात धरला आणि लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली. या लोकसभा निवडणुकीत भाऊसाहेब कांबळे यांचा दारुण पराभव झाला. स्वतःच्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातही कांबळे आघाडी मिळवू शकले नाही. आता आपण काँग्रेसच्या तिकिटावर आमदार होणार नाही अशी कांबळेंची धारणा झाल्यानं कदाचित त्यांनी शिवबंधन बांधल्याचं बोललं जात आहे. मात्र शिवसैनिकही त्यांची साथ देत नसल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे.